विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशा राजकीय हालचाली सुरू झाल्यात. अनेक पक्षात आता इनकमिंग सुरू झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का दिलाय. राहुरी विधानसभा मतदारसंघातील मोठं राजकीय प्रस्त आणि विखे पाटलांचे कट्टर समर्थक रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. ही ताकद प्राजक्त तनपुरे यांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांच्या प्रचारात अग्रेसर असणारे आणि कट्टर विखे पाटील समर्थक अशी ओळख असलेले रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांच्यासह अनेक विखे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालाय. त्यामुळं येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. प्राजक्त तनपुरे यांचे पारंपरिक विरोधक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शिवाजी कर्डेले यांची साथ सोडली आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळं तनपुरे यांची ताकद आणखी वाढली आहे. कोण आहेत चाचा तनपुरे? रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे हे राहुरी साखर कारखान्याचे संचालक होते. त्याचबरोबर 4 ते 5 वेळा राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिले आहेत. विकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. 2016 लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चाचा तनपुरे हे मुख्य विरोधक देखील होते. मात्र प्राजक्त तनपुरेंकडून त्यांचा पराभव झाला. थोडक्यात प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी शहरातील मुख्य विरोधक म्हणून चाचा तनपुरे यांच्याकडे बघितलं जात होतं. पण चाचा तनपुरे यांच्या काँग्रेसमधील पक्षप्रवेशामुळं शिवाजी कर्डेले यांना अडचण होणार आहे. कारण मतदारसंघातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भाग म्हणजे राहुरी शहर आणि राहुरी शहरातील मुख्य विरोधक हे रावसाहेब चाचा तनपुरे होते. या पक्षप्रवेशावेळी चाचा तनपुरे यांनी स्वतः सांगितले की शिवाजी कर्डेले यांच्या कार्यपद्धतीमुळं काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये तनपुरे यांना ही निवडणूक आणखी सोपी झाली. निवडणुकीच्या ऐनतोंडावर असा मोठा पक्षप्रवेश हा कर्डेलेंसमोर आव्हान निर्माण करणारा असल्याचं बोललं जात आहे. तर मंडळी, रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांच्या काँग्रेसमधील पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.